दरम्यान पुढचा चेंडू मिडल स्टंपर बॉल होता, हर्षल नाईक त्यांना प्लेट करून एक निर्धार चेंडू झालेला आहे. सामना सर्वांना बघायला मिळणार आहे. उत्कृष्ट फटका मारा, उंच मारलाय, बघा झेल होत आहे का. आणि हा एक धाव घेतली हर्षल नाईक याने, दोन धाव पूर्ण केले हर्षल नाईक याने. अतिशय उत्कृष्ट असा फटकार हर्षलने आणि हा सीमारेषी बाहेर सहार. याच खेळीची अपेक्षा पुरंदर संघाला हर्षल कडनं. आणि संतोष दळवी हा टीम साठी यष्टी रक्षणाचं काम करतो, त्यांनी पहिलीच ओव्हर टाकलेली आहे. पप्पू दळवी तर चांगला चेंडू होता, तेवढा सुंदर फाटला फाटकाचा, बघूया क्षेत्ररक्षण तेवढं होतंय का. आणि हा चांगल्या क्षेत्राच्या दरम्यान दोन धाव पूर्ण केल्या हर्षल नाईक यांनी. पुढचा चेंडूसाठी तयार, अतिशय छान फटका मारलेला आहे कॅप मध्ये या ठिकाणी हर्षलने. आणि चार धावा, अतिशय सुंदर फटका, विदाउट एनी रिस्क आणि योग्य तो न्याय चेंडूला. चार रन हर्षलच्या खात्यामध्ये. क्षेत्ररक्षकाला आता इनर सर्कल मधन अतिशय सुंदर शॉट गॅप मध्ये पुन्हा एकदा हर्षल. अतिशय छान बॅटिंग करताना या ठिकाणी आपल्या संघासाठी, आपल्या लौकिकाला साजेशी अशी बॅटिंग करताना हर्षल गॅप शोधताना पुन्हा एकदा चार. चेंडू खराब होता असं म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु हर्षलने योग्य असा गॅप त्या ठिकाणी फाईंड आउट केला. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट लागलाय थर्ड मॅनच्या दिशेने चार रन. अजिबात बॉलचा अंदाज घेता आलेला नाही. पुरंदर संघासाठी चांगली ओव्हर ठरतात. आणि फुलटॉस चेंडू, आणि जसं आपण बोलत होतो की हर्षल मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात स्ट्रेट स्क्रीनच्या पाठीमागे, कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे उत्तुंग असा षटकार हर्षल द्वारा. संघाची 50 या ठिकाणी झालेली आहे चौथ्या ओव्हर मध्ये. पाचव्या ओव्हर मध्ये संघाची 50. पुन्हा एकदा फुल टॉस घेतलेला आहे अरुण मामा बॉलच्या मागे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, निश्चितपणे आपल्या संघासाठी तीन धावा त्यांनी या ठिकाणी. आपला रोल योग्य रीतीने निभावताना प्रशांत मांदेरे स्ट्राईक काढून रोटेट करताना हा उत्तुंग शॉट खेळण्याच्या प्रयत्नात व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. बॅट्समन बॉलर आणि प्लेयर दोघांच्या गॅप मध्ये या ठिकाणी बॉल पडलेला आहे. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका आणि हा सिक्स. सुंदर पुल शॉट मारलाय त्यांनी. अतिशय सुंदर बॅटिंग हर्षल नाईक यांच्याकडनं. 60 रन संघाचे पूर्ण झालेले आहेत. 12 त्यांचा रन रेट चालू आहे. 5 ओव्हर 60 रन 2 विकेट हर्षल खेळतो आहे. 18 बॉल मध्ये 43 धावा, 3 उत्तुंग षटकार. आणि प्रशांत मातेरे योग्य त्यांना सपोर्ट करताना 5 बॉल मध्ये 5 रन मध्ये आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करताना. आता बघू हर्षल लाईक षटकार चौकार अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आणि आम्ही म्हटलं ना अपेक्षा जी पूर्ण केली आहे सर्वांची, षटकार अशाच्याकडनं धाव संख्या आहे 50. हाफ सेंचुरी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन हर्षल नाईक यांचं. हर्षल नाईक यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे, खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हणलं ना आता म्हणजे पुढच्या दिवस चौकार किंवा षटकार बसवला जाईल, तो 5 षटकारच बसला. तर परत एकदा हर्षल नाईक तयार आणि ऑफलाईन फार जर पूर्ण एकदा बॅकफुटवर कट केला, एक धाव घेतली आहे. अशा तऱ्हेने थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे आणि दोन धाव पूर्ण त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. गणेश यांचा ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू हर्षल नाईक आणि ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह केलाय आणि हा सीमा पार, चेंडू फरार आणि सीमा पार. 18 बॉल सेचाळीस, काउंट डाऊन सुरू झालाय मित्रांनो, क्रीडा रसिकानो. 18 बॉल सेचाळीस, इकडे लक्ष द्या.
1840 आणि हा थोडा शॉर्ट पिक्चर होता, त्याचा भरपूर फायदा घेतला हर्षल नाईक याने आणि तो फेकला स्टेडियमच्या बाहेर एक उत्कृष्ट षटकार, खूप चांगले बॅटिंग फलंदाजी। अशा तऱ्हे धावसंख्या झालेली आहे 93 15/38। हर्षल यांच्या फलंदाजीकडे बघूया, षटकार का चौकार, कपिल धर्माधिकारी पुढचा चंडू, ओवर विकेट मारा हर्षल नाईक आणि परत एकदा क्या बात है, क्या क्या फलंदाजी है। हर्षल यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे, त्यांना जेवढी कौतुकाची विशेषण लावू। धावसंख्येत आले 101, शतक पूर्ण संघाचं फलकावर लागलेलं आहे। अशा तऱ्हेने संघाचं शतक लागलेलं आहे 12/30। हर्षल नाईक आणि बाळासाहेब कासारेना, प्रमोद चव्हाणचा फक्त चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि हा आकू टपेस चेंडू, आकू टपेस पुरेपूर फायदा घेतलाय डबल जाऊन आणि अवघे झेल होत आहे का, आणि अशा तऱ्हेने हा झेल सुटलेला आहे आणि परत एकदा आणि हा धावबाच अपील पंचाकडे मागताना सचिन जी यांच्याकडे आणि हा हर्षल धावबाद। अशा तऱ्हेने हा टर्निंग पॉइंट मॅच होऊ शकतो का बघूया, आणि एक धावबाद झाले हर्षल नाईक स्वतःवरती नाराज, 72 धावावरती ते धावबाद झाले आहेत। एक चांगली खेळी केली त्यांनी, त्यांचं खूप खूप अभिनंदन। एक संघासाठी त्यांनी जीवाचं रान केलं, जीवाचं पाणी केलं, गप्पाचं पाणी केलं, एक अति घाई संकटातले ही माणसं ते आता खरं ठरतंय की काय असं वाटतंय। थर्ड अंपायर कडे रिप्ले बघण्याचं काम चालू आहे आणि पंचाकडे निर्णय मागताना बापू दळवी, पंच सुनील जाधव, 2-4 काय सामना चालला, रोमहर्षक अटीतटी। एक विशेषण कमी पडतील या सामन्याला, जेवढी विशेषण लावू तेवढी कमी पडतील। दोन बॉल 4 फटका आणि हा बघूया काय होतोय, आणि हा विजयी फटका आहे, क्या बात आहे, अभिनंदन अभिनंदन। पुरंदर संघ जिंकलेला आहे, पुरंदर संघाचा जोरदार जल्ला, 2-4 धावा असताना चौकार मारून आहे, विजय श्री खिचून आणलेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन पुरंदर संघाच। एक फायनल पेक्षा सुंदर सामना झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे। एक चौकार मारून विजय श्री खिचून आणलेली आहे पुरंदर संघाने, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, एक चांगली फलंदाजी बघायला मिळाली आहे। एक चांगला रोमहर्षक अटीतटीचा सामना झाला, उपांत्यपूर्व सामना झालेला आहे। एक विजयदुर्ग संघाचा घास हिसकावून घेतला पुरंदर संघाने, त्याचे शिल्पकार आहेत पुरंदर संघाचे हर्षल नाईक यांनी एक चांगलं फाउंडेशन तयार केलं, एक पाया चांगला तयार केला आणि विजय श्री खिचून आणलेले आहे। 2000 जल्लोष आणि साहजिकच आहे, नॅचरल आहे। एक शेवटच्या 2 चेंडूवरती 4 धावा असणार आहे।